पिळदार शरीर बनवण्यासाठी अनेकांची सकाळी तर काही जणांची पावलेही साहजिकच जिमकडे वळत असतात. मात्र कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अतिमहत्वाची आणि त्यातल्या त्यात पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील व्यायामशाळा, जलतरण तलाव, सिनेमागृहे, मॉल, शाळा आणि महाविद्यालये काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे जिममध्ये जाणाऱ्या अनेकांना आता घरीच व्यायाम करावा लागणार आहे. आमचे पुण्याचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी घेतलेला हा आढावा पाहूया. जगातील सर्वांत मोठी लोकसंख्या असलेल्या चीन देशातील वुहान शहरातून कोरोना व्हायरस या जीवघेण्या विषाणूचा फेब्रुवारी महिन्यात जन्म झाला. यातच चीनच्या अनेक नागरिकांच्या रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी, सिनेमागृहात, कार्यालय आणि मॉल इत्यादी मधील वावर बंद झाला. शहरे सील करण्यात आली आणि पाहता पाहता वुहान सारख्या शहरात जिथे काही दिवसांपूर्वी नेहमीची गजबज असायची, तिथे आज मात्र स्मशान शांतता पसरली आहे. कोरोनाचा केवळ चीनच नाही तर जगभरातील 100 अधिक देशांना याचा फटका बसलाय. यातून भारत देखील वाचू शकला नाही. याच कोरोनाचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो असा कोणी विचारही केला नसेल. मात्र राज्यातील पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णांची वाढती परिस्थिती लक्षात घेऊन जिम, जलतरण तलाव, सिनेमागृहे, शाळा आणि महाविद्यालये खबरदारी म्हणून बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील जिम आणि जलतरण तलाव काही काळासाठी का होईना बंद ठेवण्याची वेळ आली आहे. नमस्कार. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व जिम, व्यायामशाळा बंद ठेवण्याचे आदेश काल मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. त्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करत आम्ही कालपासूनच आमचे जिम इम्पॅक्ट फिटनेस सेंटर इंद्रायणी नगर बंद ठेवलेले आहे. पुढील आदेश येईपर्यंत आम्ही आमच्या जिम बंदच ठेवणार आहोत. पहिले लास्ट 10 से मैं जिम में काम कर रहा है, वर्कआउट कर रहा है. बाबू शुक्र तो बस आज सुबह जब आया तो मालूम पड़ा लाइक डेफिनेटली जिम बंद किया गया है. तो ऑब्वियसली कल चीफ मिनिस्टर साहब ने भी बोला था लाइक कि लॉकडाउन हर हो रहा है लाइक जिम में स्विमिंग पूल में. पर ऑब्वियसली अच्छा मेजर लिया है मेरे ख्याल से. आई थिंक सबके प्रिकॉशन के लिए यही अच्छा होगा कि हम जिम बंद ही रखें. 15-20 आम्ही कधी दिवाळीची कमीत कमी आम्ही फक्त 4-5 त्या आठवड्याभर सुट्टी ठेवत होतो ह्याच्यासाठी, म्हणजे दिवाळी जास्तसाठी. पण मुख्यमंत्री आज काल आदेश दिले की जे माता बंद ठेवाय म्हणून हे चांगले निर्णय. आम्ही स्वागत करतो निर्णयाचे. जेव्हापर्यंत हे होतं आम्ही निर्णयला आमचं पाठिंबा आहे. आमची जी शक्यतो दरवर्षी फक्त दिवाळीला बंद असते, पण आज पहिल्यांदाच असं आहे की त्या करोना व्हायरसमुळं आता कालपासूनच सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की जिम बंद ठेवा. त्यामुळे आम्ही काल संध्याकाळीच नोटीस लावली. काही मुलांना माहीत पण नव्हतं आज जिम बंद आहे की नाही. ते सकाळी आले होते पण त्यांना आम्ही सांगितलं की असं असं निर्णय घेतलेला आहे आणि तुमची काळजी घेण्यासाठी किंवा आपली स्वतःची काळजी घेण्यासाठी जिम आम्ही बंद करतो आहे. आता ते किती दिवस हे अजूनही काही निर्णय नाही आहे, पण जितके दिवस बंद करायला लावतील
तेवढं सगळ्यांसाठी चांगलं आहे. त्यामुळे आजपासून आम्ही जिम बंद ठेवली, त्यामुळे सगळी जिममध्ये मुलंही कोण नाहीत आणि सगळ्यांना सांगून ठेवले की ज्याला आम्ही आम्हाला वरून कळेल की जिम चालू ठेवा किंवा काय, तर आम्ही सगळ्यांना सांगू. तुम्ही या निर्णयात स्वागत करता? हो, आम्हाला निर्णय हा योग्य वाटला की शक्यतो की हा जास्त व्हायरल होण्यापेक्षा कंट्रोलमध्ये आलेलं बरं. तरुण आता काही नाहीलाच आहे, वाईट तरी वाटतंय की जिम बंद होईल म्हणून, पण आपण करू पण काय शकत नाही आहे. पण हे लोकांच्या भल्यासाठीच आहे, कारण जिममध्ये जास्त इन्फेक्शन होऊ शकतं. आपण डंबेल वगैरे टच करतो, मग कोणी इन्फेक्टेड असेल तर आपण टच केलं तर आपल्याला पण होऊ शकतं. मग आता काय नाही, जोपर्यंत वरून डिसिजन येत नाही की परत चालू करायचं आहे तोपर्यंत आम्ही घरीच जोर डिप्स मारू, त्याच्याशिवाय काय इलास्त नाही. म्हणजे या निर्णयाचं तुम्ही स्वागत करता? हां, येस येस, स्वागत. कोरोनाने आज जरी आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये व्यत्यय येत असला तरी ही परिस्थिती काही काळासाठी असणार आहे. शेवटी सरसलामत तो पगडी पचास, म्हणून सतर्क रहा, सुरक्षित रहा. ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा फक्त आपला आवाज. धन्यवाद. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.